हे नमस्कार मित्रांनो, आपल्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आज खूप दिवसानंतर मी हॉस्पिटलला जातो आहे, तर बघूया काहीतरी एक्सायटिंग आज हॉस्पिटलला काय होतं काय नाही. सो निघूया. बाय, रेडी होऊ देत नाही लवकर. ए, शर्ट कुठे घेऊन चालला कॉस्मो? शर्ट आण कॉस्मो, आण इकडे दे कॉस्मो. तुला शर्ट आणायचं आहे का नाही कॉस्मो? शर्ट दे माझ. शर्ट कुठे? शर्ट कुठे कॉस्मो? शर्ट कुठे? अटॅक पोझिशन. लिटरली खूप दिवसानंतर कामाला जाणं म्हणजे जीवावर येण्यासारखं आहे, कारण एक आळस अंगात आलेला असतो आणि ती काय म्हणतात त्याला स्फूर्ती अंगात नसते एकंदर, त्यामुळे खूप जीवावर जातं खूप दिवसानंतर कामाला जाण्याचं म्हटलं तर. बघूया काय काय होतं आज एक्साइटिंग. रोहित आपण मागे ज्याची गाडी डिलिव्हरी घेतली होती पुण्याला जाऊन, त्याचा आज बर्थडे आहे, तर सरप्राईज पार्टी आम्ही अरेंज केलेली आहे हॉस्पिटलमध्ये. ॲक्च्युली त्याला माहीत नाही आहे, विशालचा फोन आला होता आईच्या गावातून आला, तर त्याला सांगितलं काय मॅनेजमेंट करायचं आहे ते. बघूया रोहितला पण आणि विशालला पण खूप दिवसानंतर भेटा, तर बघूया काय होतं काय नाही आज. आणि रोहितचा बर्थडे सेलिब्रेशन पण करायचं आहे. उद्याचा ॲक्च्युली प्लॅन नाही आहे, काही उद्याचे काही प्लॅन करायचं आहे नाही, आता ते हॉस्पिटलला गेल्यानंतरच समजेल. तर बघूया काहीतरी उद्या करायला पाहिजे. फ्लायओव्हरमुळे बऱ्यापैकी ट्रॅफिक कमी झालेली आहे आणि एक सुंदर असं रुपडं नाशिकला आलेलं आहे फ्लायओव्हरमुळे. काय मग सिस्टर, हा माणूस ओळखता का तुम्ही? बऱ्यापैकी पेशंट आहोत आज, बऱ्यापैकी डिस्टर्ब डॉक्टर्स लोक सगळे रोहितच्या सेलिब्रेशन साठी बसलेले आहेत. सौरव सर, अमित सर, विशाल, रोहित सर, दीक्षा सिस्टर आणि नाजुका सिस्टर आणि मी डॉक्टर यश. अतुर्त आगमन, माणसाला 4 तास झाले बोलवतो पण माणूस काय येईना. प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. ब्लॉगिंग चालू, ब्लॉगिंग वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
येस सोहेल लग्नाच्या पण शुभेच्छा आताच जेवढी देवासाठी वाट बघत नाही तेवढी आम्हाला यांची बघावी लागली.